मोठे शक्ती प्रदर्शन करत भाजपाचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांनी भोकरमधून उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाच्या रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सामील झाले होते. रॅलीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर सामील झाले होते. अशोक चव्हाणांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली होती. भाजपाच्या रॅलीचे कसे नियोजन केले जाते याबाबत उत्सुकता होती, पण भाजपाची रॅली सरस ठरली. अशोक चव्हाणांविरोधात बापूसाहेब गोरठेकर यांना मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करणार आहे. तर अशोक चव्हाण यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे, त्यामुळे भोकरचा हा सामना नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे. भारतीय जनता पार्टी भोकरच्या वतीनं माननीय जिल्ह्याचे लोक हितामध्ये आपला आणि विकास करून घ्यावा लागेल. बंधूच्या ऑर्डरला काही केलं तरी उपाटात काही हरकत. वाणी या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी या मतदारसंघामध्ये बाहेरचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मला संबंधित माझे इथल्या चुलते राहतात, भाऊ राहतात, काकी राहतात, इथं जायचंच आहे आमच्या चुलत्याची. सर्व असतानाही आम्ही बाहेरची कशी आणि पैठणचाच यावेळेस झाला का इथला काही नसताना, ज्याचं या ठिकाणी काही शेत नसताना घर नसताना या ठिकाणी तो पण पैठणचा या ठिकाणी येऊन स्थानिक होऊ शकतो, पण स्थानिक मात्र या ठिकाणी वनवासाला पाहिजे. या ठिकाणी प्रतापरावनं या आमदारकी मुख्यमंत्र्याला सांगून मला या ठिकाणी तिकीट द्यायला, मी BJP आणि मुख्यमंत्री प्रतापरावचे जाहीर आभार. हे अशोक पर्व जर पुढे घालला गेलं मलाही गोष्ट करून या ठिकाणी वेळसुद्धा येऊ देणार नाही. प्रतापराव ते सेंटरच्या हातात, मी या ठिकाणी राज्याचा आहे. म्हणून आपल्याला एक या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. त्या आशीर्वादाच्या जोरावर मी या ठिकाणी काम करत राहील आणि मला काही झालेलं नाही, माझा पॅरालिसिस झाला माझ्या पाय, याला कुठं पळवायचं अजूकी पळीत. पण आज असं झालंय, हे चाललात हे चाललात, तुला कसलं पाहिजे तर चलता आहेच पाहिजे.